हाय एवरीवन, वेलकम टू साईन इनपुटे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद याची PhD एंट्रन्स टेस्ट PET 1 ही परीक्षा झालेली आहे आणि PET 2 साठी जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत त्याची PET 2 ची एक्झामविषयी एक इम्पॉर्टंट नोटिफिकेशन इथे वेबसाईटला आलेलं आहे. तर PET 2 सुद्धा ही ऑनलाईनच होणार आहे आणि ऑनलाईन होणार होती आणि घरी बसून देणार, घरी विद्यार्थी परीक्षा देणार होते. परंतु या संदर्भात एक बातमीसुद्धा इथे आहे की विद्यापीठाची PET 2 ऑनलाईनच, परंतु परीक्षा केंद्रावरती. म्हणजेच आता विद्यार्थ्यांना आपल्या घरी बसून ही परीक्षा देता येणार नाही आहे, ही आता एक्झाम सेंटरवरती जाऊन परीक्षा द्यायची आहे. तर यामध्ये ही नोटिफिकेशन टाकण्यात आले. सुरुवातीला ही परीक्षा घरूनच द्यायची असं ठरलं होतं. तर यामागे कारण निश्चित काय आहे की विद्यापीठ म्हणजे कॉलेजेस सुरू होत आहे म्हणून ही परीक्षा सेंटरवर घेत आहे, की या परीक्षेमध्ये काही प्रॉब्लेम पेपर फर्स्टला झाले म्हणून ही परीक्षा एक्झाम सेंटरवर घेण्यास ठरवलं. आता यामध्ये लोकमतवरती जी बातमी आहे तर यामध्ये यांनी सांगितलं आहे की ही, परंतु ही परीक्षा घरातून देता येणार नाही विद्यार्थ्यांना, आता घरातून देता येणार नाही. PET 1 चे परीक्षा ही घरी बसून विद्यार्थ्यांनी दिली, यामध्ये अनेक गैरप्रकार झाल्याची चर्चा होती. आणि दुसरा पाठ असा आहे की तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुद्धा फटका बसला आणि त्यांना परीक्षा देता आली नाही, हा पण यामध्ये अडचण होती. आणि परीक्षा केंद्र म्हणजे बरेच विद्यार्थी संघटनांनी ही परीक्षा सेंटरवर घेण्यात यावी अशी मागणी कुलगुरूकडे केली होती, म्हणून हे नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे. आणि या नोटिफिकेशनमध्ये आता इथेही वेबसाईटवरती आपल्या PhD एंट्रन्स टेस्टची जी आपली वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावरती हे नोटिफिकेशन आहे. या नोटिफिकेशनमध्ये सुद्धा हे सांगितलं आहे की PET 2 परीक्षा हे परीक्षकांनी घरून देण्याबाबत सूचित करण्यात आले होते, परंतु माननीय कुलगुरू महोदयाच्या आदेशान्वये आता ही परीक्षा निश्चित केलेल्या केंद्रावर ऑनलाईन पद्धतीनेच होईल. आता परीक्षा केंद्रावर परीक्षेत जे परीक्षा देणारे विद्यार्थी यांना संगणक व इंटरनेट सुविधा पुरवली जाईल व परीक्षेचे वेळापत्रक परत प्रकाशित करण्यात येईल. म्हणजेच परीक्षेचा जो टाईम टेबल दिलेला आहे मे बी त्यामध्ये चेंजेस होऊ शकतो, कारण आता ही परीक्षा सेंटरवरती एक्झाम द्यायची आहे, परंतु प्लॅटफॉर्म जो आहे परीक्षेचा मे बी तोच राहू शकतो. त्याच प्लॅटफॉर्मवरती फक्त परीक्षा सेंटरवरती परीक्षा द्यायची आहे, कारण इथे हे जे सेंटेन्स टाकलेलं आहे की संगणक व इंटरनेट सुविधा पुरवली जाईल, म्हणजे तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरती न देता तिथे तुम्हाला कम्प्युटर आणि इंटरनेट दिलं जाईल आणि तुमचं ते लॉग इन जे आहे तेच आहे, एक्झाम सिस्टीमसुद्धा तीच असेल, त्यामुळे परीक्षा ही त्याच प्लॅटफॉर्मवरती असेल असं यावरनं तरी वाटतं. तर हे नोटिफिकेशन आहे. टाईम टेबल वेगळा, याचा डिस्प्ले होईल, याचं नोटिफिकेशन परत लागेल. आता यामध्ये सब्जेक्ट वाईज लिस्ट जी आहे एलिजिबल कॅन्डिडेटची मागेच ही डिक्लेअर झाल्यानंतर लावलेली आहे. तर यामध्ये सब्जेक्ट वाईज आपल्या ज्या ज्या सब्जेक्टमध्ये किती विद्यार्थी यामध्ये क्वालिफाय झालेले आहे त्याची लिस्ट इथे लागलेली आहे. तर आपल्या संबंधित सब्जेक्टची लिस्ट आपण इथे चेक करू शकतो. तर मित्रांनो, जे विद्यार्थी PET 1 मध्ये क्वालिफाईड झालेले आहे PET 2 साठी त्यांनी आता एक्झाम सेंटरवरती जाऊन ही एक्झाम द्यायची आहे. तर सर्व PET 1 पेपर क्वालिफाईड विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. या संदर्भात मी 2-3 व्हिडिओ तयार केलेले आहेत की वेगवेगळ्या सब्जेक्टचे पेपर्स किंवा नोट्स याचे कुठे मिळतील, या संदर्भात त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.